सर्वदत्त भक्ताना माझा नमस्कार। बंधू आणि भगिनींनो, सर्वदत्त भक्ताना माझा नमस्कार। हे गुरुचरित्र मी यूट्यूबवर टाकलं आहे, त्या निमित्तानं हे मी पूर्वीही अनेक वेळा गुरुचरित्र वाचलेलं आहे आणि या निमित्तानं गुरुचरित्र पूर्ण माझ्या वाचनात आलं, त्याचं पुण्य मला मिळालं आणि यूट्यूबवर टाकल्यामुळे आपण सर्वांनी हे वाचलं, ऐकलं किंवा पाहिलं तर त्याचं पुण्य तुम्हालाही मिळालं आणि मलाही मिळालं। तर हे गुरुचरित्र एकदम पुण्य पवित्र गुरुचरित्र आहे आणि ते सर्वांनी वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे। तर माझं पूर्ण गुरुचरित्र ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पूर्ण गुरुचरित्र तुम्हाला पाहण्यास मिळेल, ऐकण्यास मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकन दाबून घंटी वाजवा, म्हणजे सर्व एपिसोड, सर्व गुरुचरित्र तुम्हाला ऐकायला मिळेल। तर आपण आता गुरुचरित्राचा 45वा अध्याय सुरू करूयात। गुरुचरित्र अध्याय 45वा। श्री गणेशाय नमः। नामधारक मने सिद्धासी, श्री गुरुचरित्र देखिले दृष्टीसी, तुमचे भाग्य भोवशी, परब्रह्म देखिले असे, तुमचे निप्रसादेशी, अमृतपान झाले अम्मासी, आता कष्ट अम्मा कासयासी, सकळा अभिष्ट लाधलो, तू भेटलासी मज तारक, दैन गेले सकळीक, सर्वाभिष्ट लाधले सुख, गुरुचरित्र ऐकता। मागे कथानक सांगितले, श्री गुरु संगमी राहिले, पुढे काय वर्तले ते सांगावे दातारा, सिद्ध मने नामधारकाशी, ऐक वत्सा विस्तारेशी, विचित्र झाले येरे दिवशी, एक चित्ते परियेसा, नंदी नामा एक ब्राह्मण, सर्वांगी श्वेतकुष्ठजान, अंबा तुळजापुरा जाऊन, वर्षे तीन आराधिली, संवत्सर तीन उपवास, द्विज कष्टला बहुवस, निरोप झाला स्वप्नी त्यास, जाय चंदला परमेश्वरी सी, जगदंबेचा निरोप घेऊनी, आला चंदला परमेश्वरी स्थानी, मास सात पुरश्चरणी, पुनरपी केले उपवास, नाना परिकष्ट स्वप्न झाले अवचित, तुवा जावे त्वरित, गाणगापुरात ग्रामासी। तेथे असे श्री सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, वेश धरिला असे नरू, तेथे होशी उत्तमांगी, ऐसे देवीने निरोपिले, विप्रमणे भले झाले, सहा मास का कष्टविले, जरी तुझे हाती नोहेची, जगन्माता तुझा भावानी, तिचा निरोप घेऊनी, आलो तुझपाशी ठाकोनी, तू दैवत म्हणूनिया, देव पण ठाऊके झाले अम्मासी, निरोप दिदले, मनुष्यापाशी जा म्हणितले, तुझेनी नोही काहीच विश्वासे, पातलो तुझपाशी तू मनुष्या, सनिध धाडीसी, सीमा झाली देवा देवपणाशी, भाग्य माझे म्हणतसे, मनुष्यापाशी जा म्हणावयाशी, लाज नये तुम्हा कैसी, वळखले म्या देवपणाशी उपवासी, सात महिने पहिलेच जरी निरोप देत, इतके कष्ट कासया होत, दुराशा धरिली चित्त, परमेश्वरी म्हणूनी, ऐसे अनेक प्रकारे कष्टोन दुःख करीतसे ब्राह्मण, मागुती पुनश्चरण करीन म्हणे तो द्विज, म्हणे मजबर्वे होणे अथवा आपला प्राण देणे, ऐसे बोलोनी निर्वाणे विप्र धरणे बैसला, पुनरपी स्वप्न तयाशी, तैसेची होय परेशी, आणिक समस्त भोपियाशी, तेनेची परी निरोप होय, समस्त भोपी मंती तयाशी, आजी स्वप्न झाले अम्मासी, छळन करीगा देवीशी, निरोपा सरसा जाय वेगे, तू जरी जाता न जाशी, अम्मा आज्ञा झाली अशी, बाहेर घालू तुझशी, देवालयात येऊ न देऊ, इतुके झाल्यावरी, पारणी केले द्विजावरी,
पूजा करोनी नाना परी निरोप घेऊनी निघाला गंगा ग्रामाशी आला मठात पुसू लागला भक्तजन सांगती त्याला संगमी आहे ती श्री गुरु भक्त म्हणती तयाशी श्री गुरु येतील पारणेशी काल शिवरात्री उपवासी आता येतील परयेशी इतुकिया अवसरी श्री गुरु आले साक्षात्कारी ग्रामलोक द्विजाते वारी दूर राहे सम्मुख श्री गुरु आले मठात द्विज उभा होता तेत भक्तजन सांगती मात विप्र एक आला असे सर्वांगी कुष्ठाशे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्री गुरु म्हणती आपण जाणत संध्या रूपे आला असे म्हणती बोलवा मठात भक्त केला धावत दया द्विजाते पाचारीत आला विप्रांगणी द्रोणी देखिले श्री गुरुशी नमस्कार करीत लोळे भूमिशी श्री गुरु म्हणती तयाशी संध्या रूपे आला शिका देवीपाशी कान गेलाशी मनुष्यापाशी येणे कायसी संदेह धरिता मानसी काय होय कार्य सिद्धी ऐसे वचन ऐकोनी साक्ष आली आपुले मनी क्षमा करणे स्वामी म्हणोनी लोटांगणी येतसे म्हणे स्वामी आपण तमांध स्वामीचे दर्शने झालो शुद्ध अज्ञाने वेष्टिलो मतिमंद नेने सोय परब्रह्मी तू साक्षात वस्तू म्हणोनी नेनो आपण तमोगणी आजी दिवस माझा सुदिनी दर्शने आलो पुनीत पाप कर्मे पापी आपण परमात्मा नेने खून पापे संभवलो निर्गुण शरण आलो तुझपाशी तू भक्तजनाचा आधार शरणागता वज्र पंजर ब्रीदवनीती सचराचर हे नरसिंह सरस्वती आजी माझे कर्म गेले परब्रह्म डोळा देखिले मनोरथ माझे पुरले कृपासागरा येती राया तू भक्तजनका मधेनु मनुष्य देही अवतरोनु तुझा पार जाने कौनु त्रयमूर्ती तुची हौसी जैसी सगरा कारणी गंगा पावन करावया अली जगा तैसे भक्त सेवक वर्गा तारावया अवतरलासी का अहिल्या आली पाषाण दिव्य देही झाली लागता चरण तैसा मी अजी देखुनी दीन केले तुवा गुरुनाथा व्रतबंद विवाह झालियावरी उद्भवली व्याधी अपुले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शून हे शरीर म्हणे आपुले अस्ति माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख झाले अपरिमिता संसार त्यजोनी निघालो गेलो होतो तुळजापुरी उपवाशी कष्टलो व्यापारी मज म्हणती तू पापी बारी न होय बरवे तुझाता निरोपी तुळजा देवी प्रती तेथे चंदला परमेश्वरी वस्ती तेथे होय पापनिवृत्ती जाईल रोग मनोनिया तेथे कष्ट केले बहुत न होयची काय देवी उपगत निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझपाशी ऐसे माझे दैवहीन उपगताती देव आपण मज देखोनी निर्वाण बाहेर घाला म्हणताती देव माते उपगताती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाशी ऐसा पापी असोनी आपण आता काय करावे अंगहीन तोंड न पाही कुष्टी म्हणून मरण बरवे या परते आता असे एक विनंती होय अथवा न होय निश्चिती शीघ्र निरोपावे ये रीती आशापाशी न गोविंजे मज चाड नाही या देहाची प्राण देईन साक्ष तुमची तू रक्षक माऊली शरणागताची निरोपावे दातारा जैसे देवी चालविले अशा बद्धते गोविले निदानी मज सोडिले तैसे न करी दातारा ऐसे करुणावचन ऐकोन गुरु बोलती हसोन बोलविता सोमनाथ ब्राह्मण निरोप देती याते न्यासंगमासी त्वरेने संगम संकल्प सांगोनी स्नान करावे पुष्कर जीवनी अश्वत्थ प्रदक्षिणा करोनी वस्त्रे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्यावी याशी शीघ्र आना पारणेशी ऐसा निरोप देती त्याशी दोघे गेले झडकरी स्नान करुनी बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणाशी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेशी जेथे टाकिली भूमीची क्षारभूमी होय त्वरित सांगते एक घेऊनी द्विजाशी सोमनाथ आला मठाशी चरणावरी घातले
तयासी लोक सर्वविस्मित नंदीग्रामे केला नमस्कार संतोषे स्तोत्र करी अपार हर्षे झाला असे निर्भर लोळत असे पादुकावरी श्री गुरु पुस्ती तयासी तुझी मन कामना झाली परेशी सर्वांग आहे कैसे त्यासी अवलोकनी पाहे म्हणती सर्वांग पाहता बरवे झाले तावन मात्र झंगेशी राहिले पाहता मन त्याचे बिहले म्हणे स्वामी असे की थोडे तुझी कृपा दृष्टी झाली असता थोडे राहिले केवी अर्धा करीतसे दंडवता कृपा करी गा महात्मा गुरुमूर्ती द्रौपदी त्याशी तू संशय धरून आलाशा मनुष्य काय देईल मनशी तेने गुणे राहिले शेष याशी असे एक प्रकार तुवा कवित्व करावे अपार आमुची स्तुती करी निरंतर जाईल त्वरित निश्चय नंदीग्रामा म्हणे स्वामी याशी लिखित नेने वाचावयाशी कैसे करू कवित्वासी मंदमती आपण काय जाणे कवित्व रीती नाही मज काव्य व्युत्पत्ती स्वामी ऐसा निरोप देती मनोनी चरणी लागला श्री गुरु म्हणती त्या द्विजाशी मुख उघडी काढी जिवेशी विभूती प्रोक्षिता तयाशी ज्ञान उपजले ब्राह्मणाते चरणावरी ठेविला माथा उभा केला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेता सेवेशी नव्हे अरानुक मायापाशी वेष्टोनी बुडत होतो संसार गहनी आठवण न करी कधी म्हणी तुझे चरण विसरलो संसार म्हणजे माया जाळ योनी जन्मोनी चौऱ्याऐंशी कुळ न आठवले तुझे नाम केवळ मंदमती झाली या स्वामीया स्वेदज अंडज उदबीज शेषी जन्म पावलो पशु योनेशी ज्ञान कैसे अम्मासी स्थावर जंगम जय होतो नाना योनी मनुष्य विशेष शुद्रादी याती भोवस जरी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय समस्त जन्मामध्ये एक ब्राह्मण जन्म विशेष काय करावे होनी मूर्ख गुरु सोय नेणता नर मातेची शोणित पित्यांचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जैसे सुवर्ण असे कडत दिवस पाच बुध बुधाकार 15 दिवस होय थोर एक रस होऊनी निर्धार तधी मी काय जाणे पामर नाही पंचतत्वे झाली मज मासे एक पिंड होय द्वय मासी शीर पाद द्वय त्रय मासी सर्वाव अवयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एक पृथ्वी वायू तेज आकाश उदक प्राण आला तत्काळिक तधी स्मरण कैचे मज पाचवे मासी त्वचा रोम सहावे मासी उच्छ श्वास स्तोम सातवे मासी स्तोत्र जिव्हा घ्राण मेद मज्जा दृढ झाली ऐसा नवमास कष्टत होतो जननी गर्भात रुधिर विष्टा मूत्रात कष्टलो फार स्वामीया माता भक्षी उष्ण क्षार कटु तीक्ष्णासे अपार पडे लोळे अनेक प्रकार दुःख कोणा सांगू नये तेव्हा मनास आले भक्षण करी दुःख होय मज अपारी ऐसे नऊ मासावरी माता गर्भी कष्टलो तधी कैचे तुझे स्मरण वेष्टलो होतो माये करून देखिले नाही तुझे चरण मग योनीद्वारे जन्मलो उपजताची आपणाशी आयुष्य लिहिले ललाटेशी अर्ध गेले व्रथा निद्रेशी रात्री निद्रा मानावा उरल्या आयुष्यात देखा तीन भाग केले ऐका बाल यौवन वृद्धापन निका निर्वाण केले तये वेळी बाळपणी आपणाशी कष्ट झाले बहुशी मज घाली ती पाळण्याशी मळमूत्रात लोळतसे बाळपणीचे दुःख आठविता हृदय स्फोट होय आता काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगल्या शयनस्थळी मळमूत्रात निरंतर असे लोळत आपली विष्ठा आपण खात अज्ञान तिमिरे विष्टिलो एखादे समयी आपणाशी पोट दुखे भोवशी रुदन करिता परियशी स्तनपान करविती सुधाक्रांत होय बहुत मग म्हणती पोट याचे दुखत अंगोली घालून या मुखात औषध मज घाली ती ऐसे क्षुधेने पीडित बहुत मज घाली ती पाळण्यात हलविती पर्यंदेगात क्षुधाक्रांत रुदन करी म्हणती रुदन करी ते बाळ मुखी शिंपिती कांजी तेल रक्षा बांधिती मंत्रोनी केवळ नेने माता भूक माझी पाळण्या घाली ती कौतुक
प्रावरणात असता वृश्चिक मारी तसे पाठीशी डंख प्रलाप मी करी तसे आणि कपाळण्या घाली ती राहे राहे उगा म्हणती स्तनपान मज करविती वृश्चिक विषने नता तेने दुःख स्तनपान न करी मागुती घाली ती पाळण्या भीतरी वृश्चिक मज डंख मारी प्राणांतिक मज होय माया खाय अम्ल तीक्ष्ण क्षार स्तनपान करविती मज अपार क्षीर अंबट आणि मधुर आपण खोके सर्व काळी नाना औषधे मज देती तेने माझे डोळे दुखती कुंकू लवणाक्षार घाली ती डोळे माझे म्हणूनी ऐसे कष्ट दुरंधर बाळपणी साहिले अपार वाढलो कष्ट करिता फार वर्षे बारा लोटली तघी कैचे तुझे चरण स्मरण मजला कैची आठवण कष्टलो मी याची गुणे पुनर्जन्म नाठवेची दोन भाग उरले आयुष्याशी मदने व्यापिले शरीराशी जैसा पतंग दीपाशी भ्रमित तैसा उन्मत्त नेने गुरु माता पिता समस्ता ते निंदा करिता परस्त्रीवरी करी चिंता कुळाकुळ न विचारी ब्राह्मण निंदा परोपरी वृद्ध देखुनी विनोद करी मदे व्यापिलो असे भारी मग नाटवे तुझे चरण माणसाचे कवळ कवळा कारणे मत्स्य जाय जेवी प्राणे तैसा आपण मदन बाणे वश झालो इंद्रियास नानावर्ण स्त्रिया ते अंगीकारिले परद्रव्य अपहारिले सिद्ध महंता निंदिले दृष्टी न दिसे माझे काही ऐसे मदने व्यापुनी पुढे मागे न पाये नैनी पतंग जाय दाहोनी दीपावरी पुढे जैसा ऐसा वेष्टोनी मदनबाणी नायके सुबुद्धी श्रवणी सोय न धरी तुझे चरणी यौवन पण ऐसे गेले वृद्धपण आले शरीराशी उभग होय स्त्री पुरुषाशी श्वासो उच्च श्वास कफेशी सदा खोकला होय मज अवय सर्व कंपती कृष्ण केश पांढरे होती दंतहीन बक्षे न चावती श्रवणी नायके दृष्टी नाही ऐसा नाना परिकष्टिता तुमची सेवा न घडे आता स्वामी तारका गुरुनाथा संसार सागराकडे करी ऐसा मंदमती आपण न ओळखीचे तुझे चरण तुची केवळ नारायण अवतार श्री गुरुमूर्ती तुची विश्वाचा तारक धरुनिया नव नरवेश देख त्रयमूर्ती तुची एक परब्रह्म गुरुनाथा दिवांध नेनती तुझ लोक तुची विश्वाचा पाळक मी किंकर तुझा सेवक संसार सागरी तारी मज ऐसे नाना परी स्तोत्र करीतसे नंदी नामा पवित्र जन पाहती विचित्र त्यासी म्हणे नंदी नामा ऐका हो जन समस्त श्री गुरु परब्रह्मवस्त आपण पाप केले बहु दर्शन मात्रे सर्व गेले जैसे तृणाचे बनविसी अग्नी पडता गती जैसी गुरु कृपा होय जयासी पाप जळे येणे परी चरणम पवित्रम विततम पुराणम ऐसे बोले वेद पुराण सेवा सेवा हो गुरुचरण गुरु वेगळा देव नाही ब्रह्मदेवे आपण देखा दुष्टाक्षरे लिहिली ऐका तैसे हे होय निका श्री गुरुचरणी लागता जवळी असता निधान कान ओळखा तुम्ही जन श्री नरसिंह सरस्वती कामधेनू भजा भजा हो म्हणतसे इह सौख्य दाता अनेक अंती पावे वैकुंठ लोक संदेह नाही होईल सुख सत्य सत्य बोल माझे नंदी नामा स्तोत्र करीत श्री गुरु संतोष अत्यंत भक्ता ते निरुपदेत कविशोर मनायासी कविशोर नाम तयासी निर्धार केला भरवशी ऐसे कृपेने बोलती त्याशी ऐकोनी चरणी लागला शेष होते जंगेवरी तत्काळ गेले दूरी नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्ध मने नामधारकासी श्री गुरुचरित्र परियेसी कवी नरसिंह नामेसी तोही राहिला गुरे गुरुसेवे नामधारक मने सिद्ध मुनी दुसरा कवी नरसिंह मनोनी कवी झाला श्री गुरु भुवनी कवीश्वर सांगा मज ते विस्तारोनी अम्मासी स्वांगा स्वामी कृपेशी वांछा असे मानसी गुरुचरित्र ऐकावया म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर नामस्मरण कामधेनू इति श्री गुरुचरित्रामृत सिद्धमुनी संवादत
कवीश्वराख्यान एथ निरुपले प्रेमल इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठपरिहारो नाम पंच चत्वारिशो अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या 124 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु। जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त।